पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या। दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत। संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब। मराठी गजल रसिकाना सप्रेम नमस्कार। मी भटांचा कोण आहे काय सांगू, मी भटांचा कोण आहे काय सांगू, गजल माझी सांगते आहे घराणे, गजल माझी सांगते आहे घराणे। तो मित्रांनो, आज आपण वरिष्ठ मराठी गजलकार प्रदीप निफाडकर यांची मराठी शायरी आणि बुलंद अशार या विषयावर बोलणार आहोत। तो दोस्तों, सीनियर मराठी गजलकार, सीनियर मराठी गजल गो शायर प्रदीप निफाडकर, इनके बुलंद अशार और मराठी गजल पर इनका काम, इस मौजू पर आज हम गुफ्तगू करने वाले हैं। तो दोस्तों, सबसे पहले प्रदीप निफाडकर साहब के बारे में मुख्तसर सी मालूमात और उसके बाद उनके बुलंद अशार। दोस्तों, प्रदीप निफाडकर की शायरी के ताल्लुक से सबसे पहले मुझे अपना एक शेर याद आता है। हमें तो काम से मतलब है, काम करते हैं, हमें तो काम से मतलब है, काम करते हैं, हमें पता भी नहीं नामवर का क्या मतलब। तो दोस्तों, कुछ इसी तरह का मामला प्रदीप निफाडकर साहब का भी है। उन्हें उनके काम से मतलब होता है, वो नाम के पीछे कभी नहीं दौड़ते। तो मित्रांनो, प्रदीप निफाडकर यांची शायरी मोठी, यांची गजल मोठी, की त्यांचं गजलवर केलेलं काम, गजलच्या उत्कर्षासाठी केलेलं काम मोठं, हा प्रश्न नेहमी अनेकांना पडतो। माझ्या मते त्यांचं प्रत्येक काम जे गजलच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेलं आहे, ते प्रत्येक काम त्यांचं मोठंच आहे। मित्रांनो, प्रदीप निफाडकरनी मराठी गजलच्या उत्कर्षाच्या चळवळीसाठी प्रचंड मोठं काम केलेलं आहे। सुरुवातीच्या, अगदी सुरुवातीच्या काळात, चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात स्वराज म्हणून या साप्ताहिकामध्ये ते शब्दोत्सव या कॉलमच्या सदराखाली गजल, मराठी गजलकारांची गजल छापायचे, चार गजला प्रत्येक अंकामध्ये छापायचे। महाराष्ट्रभर अनेक नवोदित गजलकारांना देखील एक अपॉर्च्युनिटी या प्लॅटफॉर्मवरून प्रदीप निफाडकरांनी दिली होती। आणि त्यानंतर माझी गजल म्हणून ही संस्था त्यांनी स्वतःची उभारली, आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लहान मोठे असे उपक्रम राबवले। अगदी घरगुती बैठकींपासून ते चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पर्यंत हे सर्व उपक्रम गजलच्या उत्कर्षासाठी, मराठी गजलच्या उत्कर्षासाठी त्यांनी डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या जोडीने त्यांनी पुणे विद्यापीठात अनेक उपक्रम राबवले आणि मराठी गजलसाठी सतत प्रयत्न, जन्मभर प्रयत्न करत राहिले। आत्ता देखील त्यांचं तेच काम आहे। तर आजवर त्यांची 11 पुस्तकं प्रकाशित आहेत, वेगळे वाट सरू ते बस्तिक अशी हे पुस्तकांची रेंज आहे, 11 पुस्तकांची। आणि मला आवडलेल्या गजला त्यातलं एक पुस्तक आहे, ज्यामध्ये प्रातिनिक ते प्रातिनिधिक गजल संग्रह आहे, ज्यात अनेक मराठी गजलकारांना त्यांनी त्या गजल संग्रहामध्ये स्थान मिळवून दिलं आणि त्या गजल छापल्या। तर मित्रांनो, आज आपण त्यांच्या काही बुलंद शेर, काही दर्जेदार शेर, ते या शेरांवर आपण नजर टाकणार आहोत। तर आपण सुरुवात करूया त्यांच्या या शेरांपासून, मराठी शेरांपासून। देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, बघा शेर, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, मी गजल लिहावी म्हणूनही त्यानेच ढकलले होते, मी गजल लिहावी म्हणूनही त्यानेच ढकलले होते। मित्रांनो, गजल हा एक काव्य प्रकारच आहे, कवितेचा एक प्रकारच आहे, तरी पण गजल ही कशी वेगळी आहे, कसा हा वेगळा प्रकार आहे, या किती सुंदर उपमा देऊन
प्रदीप निफाडकरनी हा शेर म्हटला आहे बघा, आणि हा फरक दाखवला आहे कविते कविता आणि गझलमधला. कविता म्हणजे दुधाप्रमाणे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गजला म्हणजे नुसती मलाई, गजला म्हणजे नुसती मलाई. किती सुंदररीत्या हा फरक दाखवला आहे. आणि त्यांचा हा शेर बघा, गजले तुझ्यासाठी बांधेन राजवाडा, गजले तुझ्यासाठी बांधेन राजवाडा, मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे, मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे. बघा, सुरेश भटांबद्दल त्यांचा आदर दिसून येतो या शेअरमध्ये. आणि ती परंपरा चालू ठेवाय ती एक जिद्द पण या एक जी जिद्द आहे ती पण या शेअरमध्ये दिसून येते. आणि ईश्वराकडे किती निरागस मागणी करताना दिसतात निफाडकर साहेब या शेअरमध्ये. बघा, जगाने उरी जी धरावी गजल, जगाने उरी जी धरावी गजल, अशी एक मजला सुचावी गजल, अशी एक मजला सुचावी गजल. किती सुंदर मागणी आहे, जगाने उरी जी धरावी गजल, अशी एक मजला सुचावी गजल. त्यांची भाषा आणि लहजा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार आहे या शेरमध्ये. त्याचा प्रत्यय येतो ते बघा आपण. ही घरे उद्ध्वस्त आणि कोमेजलेल्या बागा, ही घरे उद्ध्वस्त आणि कोमेजलेल्या बागा, हा असा जन्मात नव्हता पाहिलेला वारा, हा असा जन्मात नव्हता पाहिलेला वारा. आणि पुरोगामी विचारसरणीला एक नवीन आयाम देऊन त्या पुरोगामी विचारसरणीला काही प्रमाणात अजून समृद्ध करणारा प्रदीप निफाडकर साहेबांचा शेर बघा. जाळू नका मजला कुठे किंवा नका कोठे पुरू, जाळू नका मजला कुठे किंवा नका कोठे पुरू, अंधास डोळे दान द्या ढोलास द्या हे कातडे. जणू त्यांनी एक जाहीरपणे बॉडी डोनेशन चं डिक्लेरेशनच दिलं आहे या शेरामध्ये. किती सुंदर प्रोग्रेसिव्ह रायटिंगचं शेर आहे. आणि त्यांच्या आता आपण हा पुढचा शेर बघूया. यात त्यांची एक गहन आणि गहन आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपल्याला दिसून येतं. आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची एक जी वृत्ती आहे ती त्यांच्या या दोन शेरांमधून कशाप्रकारे झलकते ते बघा आपण. मी चुकलो अनेक वेळा माणूस असे मी भोळा, मी चुकलो अनेक वेळा माणूस असे मी भोळा, माझेच बरोबर याचा केला न कधी मी दावा, माझेच बरोबर याचा केला न कधी मी दावा. आणि हा शेर बघा. असा तसा मी घडलो नाही बाबानो, असा तसा मी घडलो नाही बाबानो, माझ्यामध्ये केली रोज दुरुस्ती मी, माझ्यामध्ये केली रोज दुरुस्ती मी. दोस्तों, मेरा एक शेर है कि खुशी मेरे करीब आने लगी है, खुशी मेरे करीब आने लगी है, गमों से राबता होने लगा है. तो दोस्तों, जिंदगानी की खुशियों और गमों के बावजूद हर हाल में खुश रहना या दुखी रहना ये अपने अपने चॉइस की बात होती है. बहुत हद तक दरअसल ये एक आर्ट ऑफ लिविंग है जो बहुत कम लोग जानते हैं. तो प्रदीप निफाडकर जी बखूबी ये आर्ट ऑफ लिविंग जानते हैं. तो उनका ये शेर देखें. हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते, हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते, मी हासत हासत जगलो मी दुःख पचविले होते, मी हासत हासत जगलो मी दुःख पचविले होते. आणि त्यांचा हा शेर बघा. एकदा तरी अरे सुखा, एकदा तरी अरे सुखा, माझी या घरा वरून जा, माझी या घरावरून जा. दोस्तों, प्रदीप निफाडकर जी की एक गजल है माझी मुलगी इस रदीफ से. तो दोस्तों, इस गजल का जिक्र किए बगैर प्रदीप निफाडकर की शायरी पर कोई भी तबसरा मुकम्मल हो ही नहीं सकता, ऐसा मेरा दावा है, ऐसा मुझे लगता है. तो इस गजल के कुछ शेर आपके सामने पेश करता हूँ. मलाई जाओ.
जागो जागी भेटत असते माझी मुलगी, जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी, घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी। आणि हा शेर बघा, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतू, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतू, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी। तर या गझलमध्ये अजून काही शेर आहेत, हे चार शेर तुमच्यासमोर वाचून दाखवले मी। मित्रांनो, त्यांचा हा एक शेर बघा, हाय कोठेही तुझी चाहूल नाही, हाय कोठेही तुझी चाहूल नाही, काय वाराही मला अनुकूल नाही, काय वाराही मला अनुकूल नाही। मित्रांनो, प्रदीप निफाडकर साहेबांनी सुरुवातीच्या काळात गझलेसाठी, गझलेच्या उत्कर्षासाठी त्यांनी असलेली नोकरी सोडली होती। तो दोस्तों, उन्होंने गज़ल के उत्कर्ष के लिए अपना जॉब छोड़ दिया, और उनकी ये जो जिंदा दिली और जो गज़लों में हमें दिखाई देती है, जो बिंदासपना और जो जिंदा दिली है जो हमें गज़लों में दिखाई देती है, वही जिंदा दिली उनके जो नौकरी का दौर था उस दौर में भी दिखाई देती थी। उस दौर का ये शेर देखिए उनका, कि राह तो मी इथे असा काही, राह तो मी इथे असा काही, एक कोटी जणू पगार मला, एक कोटी जणू पगार मला। तर मित्रांनो, त्यांचे प्रोग्रेसिव्ह विचारांचे आपण एक तीन बुलंद शेर आता बघूया। पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या, नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, प्राण आता ओतला शब्दात माझ्या, प्राण आता ओतला शब्दात माझ्या, पेटला पंजाब अन धावून आली, पेटला पंजाब अन धावून आली, नानकाची आसवे डोळ्यात माझ्या, नानकाची आसवे डोळ्यात माझ्या। आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी हा त्यांचा एक शेर बघा, करायचे ते करून झाले आता न काही करणे, करायचे ते करून झाले आता न काही करणे, गझलेसाठी जगणे आणि गझलेसाठी मरणे, गझलेसाठी जगणे आणि गझलेसाठी मरणे। तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, प्रदीप निफाडकर साहेबांचे शेर आवडले असतील। दोस्तों, मुझे उम्मीद आहे की प्रदीप निफाडकर साहेब की ये बुलंद शायरी, ये पुख्ता शायरी आपको ज़रूर पसंद आई होगी, उनके अशार आपको पसंद आए होंगे। तो दोस्तों, अगली बार एक किसी और शायर के कलाम को लेकर आपके सामने फिर हाजिर होते हैं। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।